राज्य शासनाने युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. औरंगाबाद शहरात अवदानाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, पण हृदय प्रत्यारोपित करण्यासाठी परवानगी कुठल्याही हॉस्पिटलला नव्हती. राज्य शासनाने युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे येत्या काळात शहरातही हृदय शस्त्रक्रिया होणार आहेत. औरंगाबादसह मराठवाडा आणि इतर आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना या केंद्राचा फायदा होणार आहे. ही परवानगी मिळालेले मुंबईनंतर राज्यातील हे दुसरे शहर ठरले आहे. औरंगाबादमध्ये युनायटेड सिग्मा हॉस्पिटल येथे परवाच्या दिवशीच आपल्याला डायरेक्टर हेल्थ यांच्याकडून हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची परमिशन मिळालेली आहे. या हार्ट ट्रान्सप्लांट करण्याच्या परमिशनमध्ये जेव्हा ऑर्गन रिट्रायव्हल आपण करतो, अवयवदानाची जी चळवळ आपण चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल. कारण आता जे आपण हार्ट काढून जे आपण पाठवत होतो दुसरीकडे, तेव्हा आपल्याच एरियामधल्या रुग्णांना ज्यांना या हार्टची गरज आहे अशांना आपण कमिटीकडे रजिस्टर करून त्यांनाच आपल्याला हार्टची उपलब्धता जर झाली तर इथेच करता येईल आणि युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये हार्टचे प्रत्यारोपण करता येईल. त्याच्याकरता ज्या सुविधा आणि ज्या काही अवेलेबल आहेत त्या सगळ्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. आणि मराठवाड्याच्या जनतेला किंवा महाराष्ट्राच्या मुंबई सोडून महाराष्ट्रामध्ये परमिशन मिळणारं आपलं पहिलं हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी आपल्याला आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करू की आपल्या इकडील लोकांना त्याचा भरपूर फायदा मिळेल आणि आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल आणि लोकांना आपण जीवदान देऊ शकतो. औरंगाबादेत या कामाला गती येईल असा विश्वास सिग्माचे वैद्यकीय व्यवस्थापक उन्मेष टाकळकर यांनी व्यक्त केले.